म्हणजे काय ते नॉमिनेशनची काय ते पकडलं काय मला कळलं नाही आणि लगेच व्हॉट्सअपला फिरायला लागलं का 3 तासात सुरेश परत घडायला माझ्या कंपनी पाहतो होतो ते चहा प्यायला बरोबर लागली होती. तेव्हा आपल्याला काम करावं लागणार, तालुक्यातही काम करावं लागणार आहे राजकीय बोलतो, तसं जिल्ह्यात करावं लागणार आहे, राज्याची जबाबदारी आपल्या काय आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणखी मंत्री म्हणून कोणती जबाबदारी येते ही मला माहित नाही. या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन काम मला करावं लागणार आहे, तुम्हाला काम करावं लागणार आहे ही वस्तुस्थिती. परंतु या कामाबरोबर जो विश्वास जनतेने दाखवला, अशी आघाडी झाल्यानंतर सुद्धा शिवसेना बरोबर आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची ही कल्पने पलीकडची गोष्ट आहे. भाजपच्या काही मित्रांनी असा प्रयोग केला, ते खालतून पूर्वेकडून उगवले, आपल्याकडे आले 3 बत्तीस चौकात काही सह्या गोळा केल्या व ते भारतीय जनता पक्षाची सह्या आपल्या काही जणांच्या घेतल्या बरोबर नव्हे, आणि तिकडे सूर्य गांधींना पत्र पाठवलं, व्हॉट्सअपला चालवलं का हे चुकीचं चाललंय. म्हणजे किती म्हणजे शिवसेनेबरोबर आघाडी होऊ नये म्हणून किती जीवाचं रान काही मंडळी करीत होते हे वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे का? पोटात गोळा येत होता. असं काय ठरलं तुम्ही आज आज टीव्ही पाहिला नाही का तुम्ही कोणी? मी काय सांगितलं काय असं आहे की जे सोडून गेले ते चुकले फसले हे खरं आहे. बस जे सोडून गेले ते चुकले फसले हे खरंय, त्यामुळे पस्तावलेले ते. आता असे तुम्ही असं काही फक्त आपलं घेऊ नका, मी बोलतो राज्याचं बोलतो, मी आता लहान नाही राहिलो. तुम्ही मला एवढ्या पुरत छोट ते फसले मी असं सांगितलं, मला सारखे विचारतायत आता ते काय पश्चाताप झालाय अमुक झाला. मी म्हटलं की जर त्यांची येण्याची इच्छा अशी जर दाखवली त्यांनी तर आम्हाला तिथं जे तरुण युवक तयार झालेले त्यांना त्यांनी आता नेतृत्व म्हणून पुढे आहेत, पहिले विचारावं लागेल ते यांना घ्यायचं की नाही हे त्या तरुणांना विचारावं लागेल. त्यांनी संमती दिली ते कधी काही तरुण अनेक ठिकाणी जे सोडून गेले तिथे नवे युवक आलेत निवडून. आता जसं आपण तिरंजी लांबटे यांचं पाहतो, आपण सोडून गेले म्हणून संधी मिळाली ना बाबा, बरी मिळाली सध्या असं तर जरी म्हणजे झालं. आपण आता यायचं ठरलं तर पहिलं किरण लांबटे तुमच्या कार्यकर्त्याला विचारलं यांचं काय करायचं, सुरेश थोरात मला विचारलं यांचं काय करायचं, आणि ते म्हटलं हे सगळे म्हटले नाही असं द्या काय बिघडत नाही तर विचार करावा लागेल. ते कशाला विचार करत गमतीचा भाग जरी असला तरी मी कायम एक गोष्ट सांगतो की सोडून जात आहेत त्यांना काही बिघडत नाही, सोडून गेले की नवं नेतृत्व तिथं जागा धरायला तयारच आहे, नाहीतरी हे कधी जातात याची वाटच पाहत होते. ते म्हणत होतो का नाही रिटीवर जसं आरशाचं बोलत होतो तसं हे बोलत होतो मी, असं काय करणार का हे बोललो होतो मी ज्यावेळेस सोडून गेले शेजारचे, त्यावेळेस मला विचारलं इथंच संगणारला झालं ज्यावेळेस भाजपमध्ये प्रवेश झाल्यावर की काय होणार आता. म्हणलं आतापर्यंत त्यांनी काँग्रेसचा वाढीचा कार्यक्रम ते करीत होते, आता भाजप वाढीचा कार्यक्रम करतो, तुम्ही माझी मुलाखत पाहून घ्या बरं आहे ना. आता ते झालं का रे भाजप वाढीचा कार्यक्रम, म्हणजे त्याची काही काळजी करायची काही कारण नाही, ते बरोबर चाललंय कार्यक्रम. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आपल्याला राजकारण जसं चांगलं करायचं, राजकारण सर्वसामान्याकरता करायचं, त्याच्याकरता काम करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांना आहे.